तीन महिन्यांमध्ये सरकार मागण्या पूर्ण करेल, त्यामुळे मंगळवारपासून संप मागे घेत आहोत असे संपकऱ्यांच्या वतीने समन्वयक विश्वास काटकर यांनी माध्यमांना सांगितले. मंगळवारपासून कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचं आवाहन काटकर यांनी केलं होतं. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या शिष्टमंडळामध्ये 16 सदस्य होते. मागील काही वेळापासून संपकरी आणि सरकारसोबत चर्चा सुरू होती. ही चर्चा यशस्वी झाल्याची माहिती आहे. सरकार संपकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं काटकर यांनी सांगितलं. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं सरकारने आश्वासन दिल्याचं काटकर यांनी सांगितलं. कर्मचारी बंधू आणि भगिनींनी जी अभेद्य एकजूट दाखवली, एक विशिष्ट प्रकारचं आंदोलन की ज्यात कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी होंगरपणा नव्हता, कुठलेही हिंसावाद त्या ठिकाणी नव्हता, असा यशस्वी संप त्या ठिकाणी करण्यासाठी ज्यांनी सहभाग केला त्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्या एकंदरीत संपाचा जो परिणाम झाला त्यातून जे शासन दरबारी त्या ठिकाणी प्रसाद निर्माण झाले त्यातून आमची आजची जी चर्चा आहे माननीय मुख्यमंत्र्यांसमवेत झाली. आणि मी आपल्याला या ठिकाणी घोषित करू इच्छितो की ही चर्चा यशस्वी झाली. ही चर्चा यशस्वी झाली कारण आमचा मूळ प्रश्न किंवा आमची मूळ मागणी ही सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा अशा पद्धतीची आमची त्या ठिकाणी मागणी होती. आज शासनाने या संबंधात गेल्या 7 दिवसात वेगवेगळे ऍक्शन त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आज त्यांनी स्पष्ट केलं की या विषयाचा गंभीरपणे विचार करत आहोत आणि या विषयाची माहिती सर्व यथास्थित मिळवण्यासाठी आणि त्यातून निर्णय घेण्यासाठी योग्य एक समिती आम्ही नेमलेली आहे. ती समिती पहिल्यांदा आम्ही नाकारली होती, परंतु एकंदरीत राज्य शासनाने आणखी एक सकारात्मक मुद्दा त्या ठिकाणी आज प्रस्तुत केला, तो असा की प्रिन्सिपल म्हणून आम्ही ही जी जुनी पेन्शन योजनेसंबंधातली भूमिका तुमची आहे ती आम्ही स्वीकारलेली आहे. थोडक्यात जुन्या पेन्शनमुळे नव्या पेन्शनची तुलना करताना जुनी आणि नवी यांच्यामध्ये मोठं आर्थिक त्या ठिकाणी अंतर होतं, त्यामुळे हे अंतर नष्ट करून जुनी नवी पेन्शन यापुढे जर आली तरी सर्वांना समान वेतन निवृत्ती वेतन मिळेल, त्यात कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अंतर राहणार नाही अशा स्वरूपाची भूमिका घेऊन तसं लेखिक स्वरूपात शासनाने आम्हाला त्या ठिकाणी अवगत केलेलं आहे. आणि त्यामुळे यापुढे जुनी पेन्शन योजना ही त्या ठिकाणी निश्चितपणे महाराष्ट्रात सुरू होईल आणि महाराष्ट्रामध्ये ती सुरू होताना ती अत्यंत निकोप असावी, आर्थिक दृष्टीने त्याची व्यवस्थित घडी बसावी यासाठी जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास समिती निश्चितच त्या ठिकाणी योग्य प्रमाणात विचार करेल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे.